नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहोत होळीचा पहिला पिल्ला आणायला। येत्या रविवारी 24 तारखेला होळी आहे आणि आपण 9 दिवस होळीचे पिल्ले पेटवतो आणि आता आपण जाणार आहोत होळीचा पहिला पिल्ला आणायला। आणि ही बघा सर्वजण आपली गँग। आणि आता आपण इथे शेतावरती थांबलो आणि आता आम्ही जाणार होळीचा पहिला पिल्ला आणायला। चला तर मग जाऊया पिल्ला आणायला। चला तर हे पहा मित्रांनो, आपली टीम आपण सर्वजण चाललो आहोत आता होळीचा पहिला पिल्ला आणायला। आणि आता आपण मित्रांनो शेतावरती आहोत आणि शेतावरून आता आपण जाणार पिल्ला आणायला। आता बघूया कुठे पिल्ला भेटतोय, जिथे जवळ भेटेल तिथनं आपण घेऊ। आजचा आणि उद्याचा दोन्ही दिवसाचा आज पिल्ला घेणार आहोत आपण, म्हणजे उद्या परत यायला नको। तर मित्रांनो आता आपण कुठे चाललोय, पेटवाला होळीचा पिल्ला आणायला। पण आपण होळीचा पिल्ला का भेटतो? मानस मानस इकडे मानस, आपण होळीचा पिल्ला का भेटतो? होळीचे किती पिल्ले असतात? 9। आणि आपला एक सर्वात मेन माणूस तो म्हणजे मितेश, तो एकदम पुढे गेला आहे, तिकडे बघतोय तो पिल्ला कुठे दिसतंय का। तर मित्रांनो जाता जाता आपल्याला या पापण्या भेटलेल्या आहेत, तुम्हाला माहिती असेलच काही काय म्हणतात। जर हे बघा, जर तुमच्याकडे याला काय म्हणतात आम्हाला ते पण सांगा। आमच्याकडे पापण्या म्हणतात, हे आम्ही खातो। आणि तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला। तर मित्रांनो आता आपण चालत चालत आपल्या डोंगराच्या शेताकडे आलो आहोत। आणि हे बघा, हे आपली डोंगरची देवी, आपण यांना डोंगरची देवी असे म्हणतो। आता आपण इकडे चाललो पिल्ला आणायला। आणि या बाजूला जो समोर कातोल दिसत असेल तुम्हाला, तिथे एक खोल खड्डा आहे। तर मित्रांनो आता आपण या कातलामध्ये जो खड्डा आहे ना तो पाहणार आहोत। तो इथे नाही का तो? तर मित्रांनो आपण चुकीचा खड्डा दाखवला आहे, तो पुढे आहे असं वाटतंय। तो एवढा मोठा खड्डा आहे की त्यामध्ये अजून सुद्धा पाणी असतं। आता आपण बघूया यावेळेला सुद्धा पाणी आहे की काय, कारण आम्ही ते ग्राउंड केला होता, तिथे आम्ही ग्राउंड करण्यासाठी याच खड्ड्यातून पाणी वापरला होता। आणि आता आपण तोच खड्डा, त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे की नाही चेक करतोय। चला तर मग पाहूया तो खड्डा। तर मित्रांनो तो पहा, तो खड्डा भेटलेला आपल्याला, तो खूप खोल खड्डा आहे, वरून एकदम छोटा आतमध्ये खूप खोल खड्डा आहे। जवळून पाहूया आपण त्याला। हाय जपत, बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती खोल खड्डा आहे, कारण माणूस त्यामध्ये हक्का गेला आहे। हे बघा माणूस आक्का राहिला होता त्यामध्ये, एवढा मोठा खड्डा आहे। बघा किती खोल आहे, आतमधून खोल आहे, आतमधून खूप खोल आहे। कॅमेरा दे ना आतमध्ये।
मितेशला काहीतरी भेटला आहे तिथे पुरातन कालासारखा, तो काढतोय बघ रे काय. हाय रे, यो त्या पोलावरचा तो. मितेशला काहीतरी भेटला आहे तिथे पुरातन कालासारखा, तो काढतोय बघ रे काय. हाय रे, यो त्या पोलावरचा तो. तर मित्रांनो, आमचं झालंय मोहे मोहे. आम्हाला वाटलं काय मडका बिडका असेल काय पुरातन काळातला, तर आहे तो पोलावरचा हंडा तो. तर मित्रांनो, आता आपण होळीचे पिल्ले जिथे भेटतात तिथं आपण आलो आहोत. हे बघा, इकडे सगळीकडे होळीचे पिल्ले आहेत. होळीचा पिल्ला म्हणजे हे बघत असाल तुम्ही, काही काना माहीत असेल काही काना माहीत सुद्धा नसेल, तर हे असं काटे वगैरे असतात तो झाड म्हणजे सावरीचं झाड, त्यालाच आपण होळीचा पिल्ला म्हणतो. हे बघा असं असतात ते. तर आपण एवढा मोठा घेणार नाही, छोटा घेणार आहोत. तिकडे गेलेत आपली मंडळी, आपण तिथं जाणार आहोत. शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. रे चला हवली भवती नाचा. तर मित्रांनो, आपण एक पिल्ला तोडलेला आहे आणि दुसरा मितेश तिकडे तोडतोय. आपण आजच्या दिवशी दोन पिल्ले घेऊन जाणार आहोत, आजचा आणि उद्याचा. चला आता वरती जाऊ, तो पिल्ला इकडे घेऊन येऊ आणि मग दोन्ही पिल्ले घेऊन या मार्गे आपण घरी जाऊ. चला तर पहिले आपण जाऊ वरती. हवली भवती नाचा, चंदन कातीला सुताराणी हो, कातीला सुताराणी. वंडे पारिले बंधवानी हो, पारिले बंधवानी. रेखांदा माराय माऊली. किती हाईट वर आहे बघा आपण. आणि तिकडे रस्ता आहे आणि इकडे आपली नालाची नदी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या डोंगरावरती डोंगर चाळीचं मंदिर आहे. तुम्हाला दिसतंय का बघा, झूम करून दाखवतोय. तर समोर तुम्हाला जो पत्रा दिसतोय, तुम्हाला दिसतंय की माहीत नाही तरी पण दाखवण्याचा प्रयत्न आहे. एवढ्यावरती या खूप भाविक या ठिकाणी भेट देत असतात. आपण सुद्धा परत तिथे जाणार आहोत आणि तिथे सुद्धा आपण व्लॉग बनवणार आहोत. माराय माऊलीला, बिंड बाजा वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा. बिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हौलीचा सण मोठा. बिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हौलीचा सण. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, हे आहे सावरीचं झाड, यालाच आपण होळीचा पिल्ला असे म्हणतो. आणि ही बघा त्याची फुले जी आलेत ती सुंदर दिसतात. बंधूर शिपाया तू देर दे रुपाया होळीचा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक पिल्ला मंथन आणि वरदनी घेतला आहे आणि एक पिल्ला पाठीमागे समर्थ आणि मितेशने घेतला आहे. पाठीमागे थांबलेत ते, आपण जाऊ पुढे पुढे.
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आहे आपला होळीचा माल, इथे आपण होळी पेटवतो. पण आता आपण पिल्ले घेऊन आलो आहोत आणि आता आपण 7 वाजता परत येणार पिल्ले पेटवायला आणि तोपर्यंत बाय बाय येऊ 7 वाजता. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत होळीच्या मालावर पिल्ला पेटवायला. आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि मंथन, मानस, समर्थ तिघे जण पिल्ला लावतात. होली रे होली. भेटू दे. असती असती घेऊ दिसायला पाहिजे. चल घे चल. तर मित्रांनो अशा पिल्ला पेटवल्यानंतर आम्ही 5 राऊंड घेतो पिल्ल्याचे असे फिरवत फिरवत.